हॅलो फ्रेंड्स, सिक्स्थ मॅथमॅटिक्स सिरीजमध्ये ब्रिलियन्स मॅथ्स या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण प्रॅक्टिस सेट 17 या ठिकाणी घेतोय, तर चला सुरुवात करूयात प्रॅक्टिस सेट 17. बघा, प्रॅक्टिस सेट 17 हा डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स या कंटेंटवरती टोटली या ठिकाणी डिपेंड आहे. तर डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स, आपण मागील प्रॅक्टिस सेटमध्ये डेसिमल फ्रॅक्शन्सचं कन्वर्जन कॉमनमध्ये पाहिलं, कॉमन फ्रॅक्शनमध्ये, कॉमन फ्रॅक्शनचं डेसिमलमध्ये पाहिलं. बघा, हा प्रॅक्टिस सेट सोडवण्या अगोदर, हा व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर तुम्ही अगोदरची व्हिडिओज, म्हणजे अगोदरच्या प्रॅक्टिस सेटचे व्हिडिओज पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल, नाहीतर हे समजायला थोडं कठीण जाईल. त्याच्या लिंक्स मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मागच्या व्हिडिओच्या दिलेल्या आहेत, तुम्ही अवश्य पाहून घ्या. बघा, आता या ठिकाणी आपला डिव्हिजन, कारण डिव्हिजन ऑफ डेसिमल फ्रॅक्शन्स हा आपला छोटासा टॉपिक आहे, म्हणजे सब कंटेंट आहे आपला. हे डिव्हिजन कसं करायचं त्याचं थोडं बेसिक्स आपण अगोदर पाहूयात, नंतर प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन्स पाहूयात. फॉर एक्झाम्पल, जर असं दिलं 6.2, ओके, बेसिक आपल्या टेक्स्टबुकमध्ये एक्झाम्पल दिलेलं आहे 6.2 डिवायडेड बाय 2. आता हे आपल्याला डिव्हिजन करायचं, तर डिव्हिजनची मेथड कशी आहे बघा. आता हे जे 6.2 आहे, हा 6.2 हा डेसिमल फ्रॅक्शन आहे, ओके, हा मग डेसिमल फ्रॅक्शन आहे. हा डेसिमल फ्रॅक्शनचं आपण कॉमन फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन करून डिव्हिजन करायचं आहे. हे 6.2 6.2 करू अपॉन 10, कारण बघा दशांश एकच, म्हणजे वन डिजिट सोडून दशांश आहे या ठिकाणी पॉईंट आहे, त्यामुळं वन डिजिट सोडून असल्यामुळे आपण डिनॉमिनेटरला एक वर एक झिरो घेतलेला आहे, इनटू हे सॉरी अगोदर भागिलेच घ्या, हे भागिले हे 2 आहे, या 2/1 काही नाही, म्हणजे छेदाला 1 असतं, हे भागिले, ओके, डिव्हिजनमध्ये बरोबर. आता याला आपण मल्टिप्लिकेशनमध्ये रूपांतर करू याचं, म्हणजेच 6.2/10 इनटू, ओके, याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहिला, म्हणजेच डिनॉमिनेटर न्यूमिरेटरला जाईल, न्यूमिरेटर डिनॉमिनेटरला लिहिला, म्हणजे 62/10 इंटू 1/2. मग हे बघा पुढे कसं होईल, हे जे आहे तर 2 1 2, हे 2 3 6 आणि 2 1 2, म्हणजे 31/10 येणार आहे. मग याचं डेसिमल फ्रॅक्शनमध्ये रूपांतर काय होईल, 3.1, जे पाठीमागे शिकलेले आपण 3.1, म्हणजे अशा प्रकारे याचा आन्सर 3.1 आलेलं आहे. हे आपल्याला म्हणजे बेसिक स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. जर तुमचा अभ्यास चांगला झाला आणि तुम्हाला स्कॉलरशिप किंवा विविध स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायचे, तर तुम्ही डायरेक्ट देखील काढू शकता, याला थोडा वेळ लागेल. समजा डायरेक्ट कसं काढू शकता, हे 6.2 आहे अपॉन 2 इज इक्वल टू, आता डायरेक्ट बघा, हे 2 1 2, 2 3 6, हा पॉईंटला पॉईंट, 2 1, हे बघा 2 1 2, आन्सर काय आलं 3.1, म्हणजे याच्यापेक्षा कमी वेळेत तुम्ही काढू शकतात. परंतु ही मेथड तुम्ही कुठं वापरायची आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या वेळेस. आपल्या सुरुवातीला ही मेथड परफेक्ट करा, कारण बेसिक आहे. ज्याचं बेसिक परफेक्ट असतं ना, त्याला फास्ट आयडियाज, क्लुप्त्या, टेक्निक्स, ट्रिक्स लवकर अवगत होतात, म्हणून बेसिक आपलं परफेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा. चला आपण प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन या ठिकाणी सोडवूयात. बघा, क्वेश्चन फर्स्ट आहे, कॅरी आउट द फॉलोइंग डिव्हिजन्स, त्यामधील फर्स्ट बीट 4.8 डिवायडेड बाय 2. आता आपल्याला हे डिव्हिजन करायचे, बघा आपण शिकल्याप्रमाणे बेसिकमध्ये 4.8 आपल्याला 4.8 ठेवायचं का नाही, याचं कन्वर्जन आपल्याला 48 करायचं, म्हणजे डेसिमल टू कॉमन फ्रॅक्शन करायचे, इथं पॉईंट न आला पाहिजे. 48 आपण याचं काय, डेसिमलमध्ये रूपांतर 48/10 हे डिवायडेड बाय हे 2, हे 2/1, इथं काही नाही, म्हणजे तुम्ही डिनॉमिनेटरला 1 असतंच. आता फर्स्ट स्टेप ही झाली डेसिमल टू कॉमन मध्ये रूपांतर करायचं. सेकंड स्टेपमध्ये हे जे डिव्हिजन आहे, हे डिव्हिजनचं रूपांतर मल्टिप्लिकेशन मध्ये करायचं, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाते. ओके, हे 48/10 ऍज इट इज इन टू. ओके, आता हे याचं आपण मल्टिप्लिकेशन मध्ये रूपांतर करतो, म्हणजे याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स लिहावा लागेल आपल्याला 1/2. मग काय येईल बघा, हे 2 1 2, 2 2 4, ओके, आणि 2 4 8, मग हे काय येणार आहे या ठिकाणी 24/10 येणार आहे, मीन्स आन्सर काय या ठिकाणी 2.4 इज द आन्सर. त्यानंतर सेकंड आहे बघा, 17.5 डिवायडेड बाय 5 हे आहे सेकंड. आता ते पण सॉल्व्ह करूयात आपण. हे बघा, हे सॉल्व्ह करताना अगोदर हे जे आहे 1
75 ओके डेसिमल अपन कॉमन मध्य रूपांतर कर 175 अपन पॉइंट एक डिजिट सोड़ना है तो 1 वरती एक जीरो आला पाहिजे डिवाइडेड बाय 5 अपॉन 1 काही नाही म्हणजे या ठिकाणी 1 आहे इज इक्वल टू आता हे डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन मध्ये रूपांतर करायचे हे 175 अपॉन 10 हे इनटू काय 1 अपॉन 5 कारण खालचं बरोबरचं खाली जाणार आहे लक्षात ठेवायचे आता हे बघा या ठिकाणी 10 ने डिवाइड ना करायचं 5 ना करायचं 5 1 जा 5 ओके 5 3 जा 5 3 जा 15 2 कॅरी झाली 5 5 जा 25 किंवा तुम्ही बाजूला रफ मध्ये देखील करू शकता ओके इथं जर तुम्हाला जड जात असेल इथं केलं तरी काही प्रॉब्लेम नाही किंवा बाजूला रफ वर्क मध्ये केलं तरी चालते ह्याला 35 मीन्स काय येतं हे 35 अपॉन 10 येणार आहे ओके म्हणजेच काय याचं डेसिमल मध्ये रूपांतर 3.5 कारण या ठिकाणी 1 वरती एक झिरो आहे म्हणजे आपण जी पॉइंट देणार आहोत तो 1 डिजिट सोडून या ठिकाणी युनिट प्लेस करून 1 डिजिट सोडून देणार आहोत त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे आपल्या या ठिकाणी 20.6 बघा 20.6 डिवाइडेड बाय 2 हा आहे आता आपल्याला हा क्वेश्चन सोडवायचा आहे या ठिकाणी या मागील पद्धतीने पद्धतीप्रमाणे 26 ओके म्हणजे 206 हे पॉईंट काढला आपण हे डिवाइडेड बाय खाली लिहिल्यास आपल्याला जड जाईल डायरेक्ट करताना आपण बेसिक पद्धतीनेच करूयात आपण डिवाइडेड बाय 2 ओके आता बघा 206 ओके याचं आपण हे जे आहे ते डेसिमलमध्ये याचं कॉमनमध्ये रूपांतर करायचं आपल्याला त्यामुळे 1 वरती या ठिकाणी 0 घेऊत आपण डिनॉमिनेटरला म्हणजे 206 अपॉन 10 आता हे 2 खाली काही नाही म्हणजे या ठिकाणी 1 आहे आता बघा ह्याचं आपण डिव्हिजनचं हे डिव्हिजन मध्यभागात येणार चिन्ह थोडं वर गेले बरं का हे मध्यभागात तुम्ही लिहायचं हे 206 अपॉन 10 इंटू हे डिव्हिजनचं काय होईल इंटू हे 1/2 खालचं वरचं खाली करायचं जेव्हा आपण साईन बदलतो डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन करताना त्यानंतर बघा आता हे 2 1 2 ओके 2 1 2 0 हे 2 3 6 103 आलं म्हणजे 103 अपॉन 10 म्हणजेच आपल्याला आता हा डिसेंबरमध्ये रूपांतर करूयाचं आपण हे काय येणार आहे 10.3 1 वरती एक झिरो आहे म्हणून एक डिजिट सोडून आपण या ठिकाणी पॉईंट घेतलेला आहे व त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल 32.5 डिवायडेड बाय 25 आता आपल्याला हे सोडवायचं आहे आपल्या बेसिक पद्धतीनं बघा 32.5 व्हायचं तर 325 रूपांतर करू अपॉन या ठिकाणी 1 डिजिट सोडून डेसिमल आहे म्हणून आपण या ठिकाणी 1 वर 1 0 घेऊयात डिवायडेड बाय 25 अपॉन 1 येईल ओके मग ह्याला पुढे कसं करू शकतो आपण हे 325 ओके म्हणजे 325 आहे तसंच ठेवा अपॉन 10 आहे तसंच ठेवा हे डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे 1/25 मग या ठिकाणी 25 ना जर या ठिकाणी याला डिवाईड केलं 25 1 25 25 1 25 7 कॅरी झाले 75 25 × 3 ओके मीन्स 75 आले मीन्स जे आन्सर येणार आहे 13/10 मीन्स 1.3 इट इज द फायनल आन्सर आता बघा हेच जर आपण तुम्ही डायरेक्ट करायला गेलात 32.5/25 हे डायरेक्ट करायला थोडं जरा आपल्याला जड जाईल हे डायरेक्ट करण्यासाठी तुम्हाला हा पॉईंट उडवा लागेल बघा दुसरी एक मेथड बघा हे मेथड आपण शिकलो सेकंड मेथड कसं करता येईल आपल्याला बघा हे 325 अपॉन बघा हे 325 आहे अपॉन हे 25 आहे आता बघा आपण पॉईंट एक न पुढे नेला तर खाली 1 0 वाढवायचं हे एक मेथड लक्षात तुम्हाला सांगतो मी पॉईंट एक न पुढे गेला म्हणजे आपल्याला ह्याचे 325 करायचे आहेत आपल्याला पॉईंट एक न पुढे घेतला म्हणून खाली 1 आपण 0 दिला असं देखील करू शकतात असं करून तुम्ही परत डिव्हिजन करू शकतात बघा कसं आता याला 25 भाग जातो म्हणजे 25 × 250 25 × 10 ओके आणि हे काय येणार आहे 25 × 25 7 13 तेच येईल बघा आन्सर 1.3 येते पण तुमच्या लेवलला ही मेथड सोपी आहे जी बेसिक आपल्या टेक्स्टमध्ये दिलेली आहे टेक्स्टबुकमध्ये ती मेथड माझ्या मतानं सोपी आहे त्यानंतर बघा वर्ड प्रॉब्लेम्स पुढची आपण या ठिकाणी घेऊयात बघा फर्स्ट प्रॉब्लेम आपण सोडवला या ठिकाणी क्वेश्चन सेकंड बघा वर्ड प्रॉब्लेम आहे या ठिकाणी अ रोड इज 4 किलोमीटर 800 मीटर लाँग इफ ट्रीज आर प्लांटेड ऑन बोथ इट्स साईड ॲट इंटरवल्स ऑफ 9.6 मीटर हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड आता बघा
या ठिकाणी एक रोड आपल्याला सांग एक रोड आहे असं आपण कन्सिडर करू आणि सांगितलं या ठिकाणी रोड सपोज दॅट इज द रोड दॅट इज द रोड ओके रोड हॅज 4 किलोमीटर 4 किलोमीटर 800 मीटर लॉंग म्हणजे हा किती रोड आहे 4 किलोमीटर अँड 800 मीटर लॉंग म्हणजेच हा किती मीटरमध्ये जर कन्वर्जन केलं तर 4800 मीटर ओके इफ ट्रीज आर प्लांटेड ऑन बोथ इट्स साईड दोन्ही साईडला ट्री प्लांट करायचे दोन्ही साईडला सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे समजा इथे या ठिकाणी ट्री जर प्लांट केली तर इथं पण ट्री प्लांट करायचे बोथ साईडला ओके या दोन्ही साईडला या ठिकाणी इथं पण म्हणजे अशा सेम डिस्टन्स पण आपल्याला दिलेलं आहे ओके इथं असेल आणि इथं असेल ओके अशा प्रकारे या ठिकाणी ट्रीज प्लांट करायच्या आहेत बोथ ॲट इंटरवल्स ऑफ 9.6 या दोन्हीमधलं जे इंटरवल आहे अंतर आहे ते किती आहे बघा हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आहे या ठिकाणी 9.6 मीटर इकडलं पण असेल आणि इकडलं पण तेवढंच आहे 9.6 मीटर म्हणजे 9.6 मीटरचा एक इंटरवल आहे तर हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड तर ट्रीज त्या ठिकाणी किती प्लांट करता येतील हा आपला या ठिकाणी मेन क्वेश्चन आहे मग हे काढण्यासाठी बघा अगोदर हे जे टोटल डिस्टन्स आहे ओके टोटल डिस्टन्सला जर इंटरवलला आपण डिवाइड केलं बघा टोटल डिस्टन्स किती या ठिकाणी आपल्या आन्सरमध्ये देअर फोर बघा असं लिहू शकतो बघा या ठिकाणी देअर फोर 4000 हे 800 मीटर डिवायडेड बाय म्हणजे इंटरवल कितीचा आहे 9.6 मीटरचा आहे हा 9.6 मीटरचा इंटरवल आपल्याला दिलेला आहे म्हणजे याला आपण काय करूयात 9.6 ने डिवाइड करूया 9.6 आपलं बेसिक आता जी मेथड शिकली त्या मेथडने डिवाइड करू ते खालून घेतो मी आता हे परत येतो वाटत सर 4800 डिवाइडेड बाय 9.6 इज इक्वल टू हे किती येईल बघा असंच राहील हे 9.6/100 ओके परत काय करू त्याला बघा हे जे आहे 4800 इंटू हे 100 वर जातील आणि 96 खाली येणार म्हणजेच बघा या ठिकाणी बघा हे 48 2/96 म्हणजे 48 1 जा 48 हे 0 ला 0 वरती आणि 42 × 2 = 96 हे अशा प्रकारे आपले या ठिकाणी आन्सर येईल हे जे आहे ओके अशा प्रकारे आपण लिहू शकतो हे 100 नाही बरं का 9.6 आपण कॉमनमध्ये रूपांतर करताना एक डेसिमल असल्यामुळे 10 येईल हे या ठिकाणी 10च येणार आहे 100 नाही येणार म्हणजे 10/96 असेल आता हे 2 आहे ओके 2 1 जा 2 2 5 जा 10 येईल म्हणजेच 500 किती येतील 500 इंटरवल्स येतील मधली 500 इंटरवल्स ओके आता प्रत्येक इंटरवलला एक झाड आहे आता याची आणखी एक कन्सेप्ट बघा सपोज आता हे बघा जर मी असं म्हणलं एक रोड आहे सोपं घ्या समजून घ्या बरं काय एक रोड आहे या रोडमध्ये समजा मी म्हटलंय फक्त 2 इंटरवल्स आहेत हा एक इंटरवल आणि हा एक इंटरवल 2 इंटरवल आहेत तर रोडच्या प्रत्येक साईड या रोडच्या प्रत्येक साईडला म्हणजे एका साईडचं काढावं किती झाडं बसतील बघा इथे एक झाड बसणार आहे इथे एक झाड बसणार आहे इथे आणि इथे बघा एकूण झाडं किती बसले बघा आता मधले इंटरवल किती झाले सॉरी याच्यामध्ये 3 इंटरवल्स आहेत हा एक इंटरवल हा एक इंटरवल हा एक इंटरवल जर 3 इंटरवल असतील तर 4 झाडं बसले आणि समजा जर 2 इंटरवल असतील आता 2 आपण म्हणल्याप्रमाणे 2 इंटरवल घेऊ हे इथे एक झाड असणार आहे आणि इथे एक झाड असणार आहे जर मध्ये 2च इंटरवल म्हणलं तर बघा हा एक इंटरवल आणि हा एक इंटरवल ओके तर इथं झाडं किती बसणार आहेत ही 1 हे 2 आणि हे 3 झाडं बसणार आहेत म्हणजे जेवढे इंटरवल्स असतात त्याच्यापेक्षा एक झाड जास्त बसतं कारण हे दोन्ही साईडला असतं त्याच्यामुळे एक झाड जास्त असतं म्हणजे या ठिकाणी 500 इंटरवल्स आहेत तर झाडं किती बसतील बघा 500 इंटरवल्स इंटरवल्स किती आहेत 500 इंटरवल्स आहेत देअरफोर ट्रीज वेअर 501 ट्रीज किती असतील 501 असतील 500 इंटरवल असल्यामुळे 501 या ठिकाणी झाडं असतील बघा एका साईडला 501 झाले देअरफोर बोथ साईडला म्हणजे जे आपलं फायनल आन्सर येईल या ठिकाणी काय येईल बघा देअरफोर बघा हाऊ मेनी ट्रीज वेअर प्लांटेड बघा ऑन बोथ साईड्स ऑफ रोड्स ऑन बोथ साईड्स ऑफ रोड
करोड़ 500 इंटू टू करा लगे अपने ओके 500 इंटू टू जर के 1002 ट्रीज हा ट्रीज वेर प्लांटेड ओके वेर प्लांटेड खाली है तुम्हें वेर प्लांटेड बघा हे म्हणजे हे ऍक्च्युली झालं परंतु आता आपण सिक्स स्टँडर्डला आता सिक्स स्टँडर्डला हे कॉन्सेप्ट नाही लक्षात येणार त्याच्यामुळे सिक्स स्टँडर्डला आपण 500 इंटरवलला प्रत्येक इंटरवलला 501/500 जरी म्हणलं तर आन्सर या ठिकाणी ऍक्सेप्ट करावं लागेल कारण इंटरवल्स दिलेत आपल्याला फक्त बोथ त्या इंटरवलच्या इकडे इकडे झाडं लावलेत असं म्हणजे स्पष्ट या ठिकाणी मेन्शन नाही केलं त्याच्यामुळं जर आपण आन्सरमध्ये ऑन बोथ साईड्स ऑफ रोड्स 1002 ट्रीज ऑर बघा इथं ऑर 1000 ट्रीज जरी म्हणलं तरी आन्सर हे ऍक्सेप्टेबल आहे एकतर एक 1002 येतील किंवा 1000 येतील परंतु इथं न मेन्शन केलं म्हणून ऍक्च्युली बघा हे 1002 हे ऍक्च्युली म्हणजे जास्त प्रॉप योग्य उत्तर आहे ओके ह्या बेसिक गोष्टी थोड्या माहीत राहत्या म्हणजे तुमच्या लेवलला हे 1000 दिले तरी मार्क द्यावेच लागतील ओके त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया आपण थर्ड क्वेश्चन आहे प्रज्ञा एक्झरसाइज रेग्युलरली बाय वॉकिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑन अ फील्ड इफ शी वॉक्स डिस्टन्स ऑफ 3.825 किलोमीटर इन 9 राउंड्स ऑफ द पाथ हाऊ मच डज शी वॉक इन 1 राउंड बघा एक सर्क्युलर फील्ड आहे या ठिकाणी असे सर्क्युलर फील्ड आपण कन्सिडर करूया हे फील्ड आहे FILD फील्ड ओके या सर्क्युलर फील्ड भोवती जी प्रज्ञा आहे एक्झरसाइज करते रेग्युलरली दॅट इज प्रज्ञा ओके सपोज दॅट इज प्रज्ञा हे रेग्युलरली इथं असं एक्झरसाइज करते याच्यावर आणि सर्क्युलर पाथमध्ये ते रोज या ठिकाणी सर्क्युलर पाथ आहे त्या सर्क्युलर पाथमध्ये असं राऊंड मारते ओके असे बघा काय म्हणते या ठिकाणी बाय वॉकिंग अ सर्क्युलर पाथ ऑन अ फील्ड इफ शी वॉक्स डिस्टन्स ऑफ 3.825 किलोमीटर इन 9 राऊंड्स ऑफ द पाथ बघा 9 राऊंडमध्ये ते बघा या ठिकाणी 9 राऊंड्समध्ये किती अंतर पार करते 3.825 किलोमीटर 3.825 किलोमीटर आपल्याला 9 राऊंड्समधले दिले तर आपल्याला एका राऊंडमधलं अंतर या ठिकाणी काढायचं आहे एका राऊंडमध्ये अंतर किती येईल बघा हे 9 राऊंड्समध्ये 3.825 आहे देअरफोर 1 राऊंडमध्ये किती येईल काढायचं आपल्याला 1 राऊंडमध्ये आपण सपोज एक्स येते असं समजू येतं आपण मग कसं येईल तर बघा जी त्रैराशी मीटर मागील प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्ही सांगितली होती ते यूज करायचे आपल्याला 9 राऊंडमध्ये बघा 3.825 तर एका राऊंडमध्ये किती हे करताना बघा हे 9 × असं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं बघा हे 9 ओके 9 × एक्स इज इक्वल टू हे ह्या दोघांचं असं क्रॉस मल्टिप्लिकेशन फक्त मध्ये बरोबरचे चिन्ह द्या हे मेथड तुम्हाला जर शिकलात तुम्ही याच वयामध्ये तर तुम्ही मॅथमधले बरेचसे प्रॉब्लेम जवळपास 40-50% प्रॉब्लेम तुम्ही या मेथडनं कॉम्पिटेटिव्हचे सोडवू शकता स्कॉलरशिप NTS वगैरे नंतरच्या परीक्षेसाठी किंवा तुमची NMS परीक्षा असेल ओनली मॅथमधले बरं का रिझनिंग बुद्धिमत्तेचे नाही 3.825 × 1 आता आपल्याला एकशी व्हॅल्यू काढायची आहे ओके म्हणून हा 9 आपल्याला तिकडे घ्यावं लागेल देअरफोर बघा एक्स इज इक्वल टू हे 3.825 थोडी इकडे घेतो मी 3.825 डिवायडेड बाय हे जे आहे 9 अशा प्रकारे घेऊ आता आपण डिव्हिजन या ठिकाणी करूयात आपण आपल्याला बघा डिव्हिजन करताना जे आता मेथड शिकले त्या मेथडनं करू आपण म्हटलं असतं हे 3.825 आहे त्याला आपण 3.825 रूपांतर करूया अपॉन बघा किती 1 किती 0 द्यावं लागतील डेसिमलचं कॉमन करताना 3 या ठिकाणी कारण 3 प्लेस सोडून या ठिकाणी पॉईंट आहे हे डिव्हिजनचं डायरेक्ट मी या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करतो 1/9 ओके एक स्टेप कमी करतो मी आता त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला 9 याला डिवाईड करावं लागेल काय येईल बघा 9 × 1 = 9 9 × 4 = 36 2 कॅरी झाले 22 झाले 9 × 2 = 18 4 कॅरी झाले 9 × 5 = 45 मीन्स जे आन्सर आहे बघा आन्सर काय या ठिकाणी हे 42 म्हणजे 425/1000 इज इक्वल टू काय बघा हे 1/3 आहेत आपल्याला याचं डेसिमलमध्ये रूपांतर करू आपण 0.425 किलोमीटर
म्हणजेच दॅट विल बी द फायनल आन्सर. एका राऊंडमध्ये प्रज्ञा किती डिस्टन्स या ठिकाणी पार करेल? 0.425. तुम्ही स्टेटमेंटमध्ये लिहिला तरी चालतात, बट इट इज नॉट कंपल्सरी टू राईट इन अ स्टेटमेंट. ओके, 0.425 किलोमीटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघू, लास्ट क्वेश्चन. मग लास्ट क्वेश्चन आहे, अ फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर बॉट 0.25 क्विंटल ऑफ हिरडा अ मेडिसिनल प्लांट फॉर 9,500 रुपीज. व्हॉट इज द कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिरडा? बघ, फार्मास्युटिकल म्हणजे जे औषधांची मॅन्युफॅक्चरिंग असते, फार्मास्युटिकल कंपनीज असतात मोठमोठ्या, बघा औषधांच्या विविध निर्मिती त्या ठिकाणी होत असते. म्हणजे तो जो फार्मास्युटिकल मॅन्युफॅक्चरर बॉट 0.25 क्विंटल ऑफ हिरडा अ मेडिसिनल प्लांट फॉर 9,500 रुपीज, म्हणजेच काय? बघा या ठिकाणी जे 0.25 क्विंटल आहे, क्विंटल हे किती रुपयाला या ठिकाणी आणले? बघा 9,500 रुपीज. ओके, व्हॉट इज द कॉस्ट पर क्विंटल? ओके, आता पर क्विंटलची कॉस्ट आपल्याला काढायची. पर क्विंटल म्हणजेच 1 क्विंटल. ओके, तर एका क्विंटलला किती रुपये लागतील काढायचे? 1 क्विंटल. ओके, इज इक्वल टू एक, म्हणजे किती रुपये लागतील? क्विंटलच्या खाली क्विंटल आले पाहिजे, रुपयेच्या खाली रुपीज. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काढू आपण. बघा, हे जे त्रैराशिक मेथड आहे, ओके, हे खूप इम्पॉर्टंट होते विद्यार्थी मित्रांनो सोडवण्यासाठी, विकली उदाहरणं सोडतात. आता हे आपण फॉर्मॅटमध्ये मांडलेलं आहे, देअर फोर एक्स इज इक्वल टू, तुम्हाला एक स्टेप घ्या तुम्ही आणखी, हे सांगितल्याप्रमाणे 0.25 हे 0.25 × x हे असं क्रॉस गुणाकार केला, त्यानंतर बरोबरचं चिन्ह द्यायचं आणि असा क्रॉस गुणाकार करायचा. आपल्याला हे काय येईल? 9500 × 1. मग देअर फोर एक्स इज इक्वल टू काय येईल? हे 9500 / 0.25. ओके, आता आपण जे डिव्हिजन शिकलेलं आहे ते डिव्हिजन या ठिकाणी इम्प्लिमेंट करायचं, म्हणजे या ठिकाणी डिव्हिजन त्या प्रकारे करायचं. आपण बघा इकडे घेतो थोडं मी, काय बघा, हे इज इक्वल टू हे 9500 ॲज इट इज ठेवूया आपण, किंवा याला डिव्हिजनमध्ये एक घ्या, डिवाइडेड बाय हे 0.25 2.5 रूपांतरित करून, दोन डिजिट आहे त्याच्यामुळे 1 और 2 0 येतील. आता याचं मल्टिप्लिकेशनमध्ये रूपांतर करू, 9500 / 1 हे × हे काय 100 वर जाईल आणि 25 खाली येईल. ओके, मग बघा 25 × 1 = 25, 25 × 4 = 100. आता या ठिकाणी 4 ने मल्टिप्लाय करूयात. बघा या ठिकाणी 2 हे 2 0 होतं सुरुवातीला लिहून घ्या. आता 4 × 5 = 20, 2 कॅरी झाला, 4 × 9 = 36 and 2 = 38. ओके, 38,000 म्हणजे हे एका क्विंटलची किंमत किती आली? 38,000 रुपीज. एक क्विंटल 100 किलो असतो लक्षात घ्या, म्हणजेच 1 क्विंटल प्राईस इथे वाटलं असले, 1 क्विंटल किंवा पर क्विंटल 38,000 रुपीज. ओके, किंवा स्टेटमेंटमध्ये लिहिलं तरी आपण चालतं, या ठिकाणी स्टेटमेंटमध्ये देखील लिहू शकतो. व्हॉट इज द कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिरडा? 3,800 रुपीज इज द कॉस्ट पर क्विंटल ऑफ हिरडा, असं स्टेटमेंटमध्ये देखील आपण लिहू शकतो. ओके, अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा प्रॅक्टिस सेट संपूर्णपणे संपलेला आहे, प्रॅक्टिस सेट 17. आणि हा टॉपिक पण या ठिकाणी जो 5th आपला टॉपिक होता हा पण या ठिकाणी संपलेला आहे. नंतर लवकरच भेटूया आपण नंतरच्या प्रॅक्टिस सेट 18, जो बार ग्राफ्सवर डिपेंड आहे, तो प्रॅक्टिस सेट घेऊन. तोपर्यंत मन लावून अभ्यास करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि चॅनल जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे 6वीचा व्हिडिओ अपलोड केल्या आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू व्हेरी